आताची महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की या महाराष्ट्रामधल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या 18 पगड जातीच्या लोकांना आजही स्वर्गीय बापू स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या कार्याची आठवण येते. ओबीसी विजयंतीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं. हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे होते. आमदार खासदार मंत्री अनेक होतात जातात, अनेक लोकांनी खूप मोठी पदं भोगली, परंतु स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे हे समाजाचे नेते होते. समाजरत्न या नावानं स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांना मानलं जातं. या गोरगरिबाच्या कैवाऱ्याला शासनातर्फे जे लक्ष दिलं जात नाही या समाज स्थळाकडं, हायवे लगतची जागा इथं शासनातर्फे पूर्ण पुतळा उभारावा. सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिस साठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट्स आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राईड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. तालुका, जत तालुका, सांगोला तालुका, आटपाडी तालुका, त्याचबरोबर सांगली परिसरामधून, सांगली जिल्ह्यामधून आता पगड जातीची माणसं या सर्व स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांना मानणारा वर्ग आज स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या जन्मगावी म्हणजेच केरेवाडी तालुका कौटुंबिका येथे पुण्यतिथीनिमित्त जमा झालेला आहे. त्यांचे सर्व कुटुंबीय इथं उपस्थित आहे आणि खूप सुरेख असं छान नियोजन आज पुण्यतिथीच्या निमित्तानं होतं. बापूंना जाऊन 20-22 वर्ष झाली. आताची महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की या महाराष्ट्रामधल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या 18 पगड जातीच्या लोकांना आजही स्वर्गीय बापू स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या कार्याची आठवण येते. विश्वासू असा अकाउंटेबिलिटी असणारा माणूस नेतृत्व आज आपल्यामध्ये असायला हवं होतं अशा पद्धतीची भावना आज या मांडेश परिसरामधल्या सांगली जिल्ह्यामधल्या सांगली जिल्ह्याच्या बांद्रीमधल्या बांद्रीवरच्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे. आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आम्ही उपस्थित आलेलो आहोत. बापूंचे सर्व वारस शिक्षण आईने शिक्षण पुणे असेल किंवा त्यांचे व्यावसायिक सर्व फर्म्स असतील या अतिशय चांगल्या पद्धतीनं आज महाराष्ट्रभर काम करत आहेत आणि राजकीय वारसा चालवत आहेत. आज बापूंची पुण्यतिथी आहे तर बापूंनी विजयंती आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल त्या संदर्भात उठाव केला होता किंवा बरेचसे प्रयत्न केले तर त्याबाबत काय सांगाल? स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांनी 90-92-93-94 दशकामध्ये ज्यावेळी मंडल आयोगाची अंमलबजावणी होत होती या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्याचं काम जे झालं ते स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे त्यावेळेचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद चंद्र पवार आणि इतर मंडळींच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची अंमलबजावणी झाली. ही नुसती ओबीसीची अंमलबजावणी झाली नाही तर त्यामध्ये भटके विमुक्तांना विजयंतीचा प्रवर्ग सुद्धा केला गेला. त्याला किनार अशी होती की स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांनी सांगलीला तरुण भारत स्टेडियमवरती राजीवजी गांधी यांना आणून तत्कालीन पंतप्रधान या देशाचे त्यांना तरुण भारत स्टेडियमवरती आणून इथल्या विजयंती म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमातींचा एक खूप मोठा मेळावा सांगलीमध्ये झाला आणि तो मेळावा झाल्यानंतर या महाराष्ट्रामधलं या देशामधलं ओबीसी विजयंतीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं. म्हणूनच महाराष्ट्राला तेव्हापासून पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं, पुरुषोत्तम आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटलं जातं. आणि या सर्व कामामध्ये स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे असतील, आमचे स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख असतील, अण्णासाहेब डांगे असतील, त्याचबरोबर अनिलकुमार पाटील असतील, मल्हारी मोहनकर असतील, असे म्हणजे खूप लोकांची भुवनराव डाकणे असतील, जनार्दन पाटील असतील, याचबरोबर आपले दिवा पाटील असतील रायगड परिसरामधले, या सगळ्या लोकांनी मंडळ आयोग इम्प्लिमेंट करावा, ओबीसी विजयंतीला आरक्षण मिळावं आणि याचा मार्ग देशाला मार्गदर्शन ठरेल असं या महाराष्ट्रामध्ये घातला गेला आणि त्याचे कुठंतरी एक या भटके विमुक्त जाती जमातीमधून येऊन दुष्काळी भागामधून येऊन मुंबईसारख्या ठिकाणी हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे होते. आणि त्यांच्या मागं
म्हातारी युनियन असेल किंवा कामगार असतील, आमच्या जत तालुक्यामधले, सांगोल्यामधले, मानखटावमधले, तुमच्या सांगोला परिसर असेल, कोटेमंगळ असेल, म्हणजे जेवढी जेवढी दुष्काळी भागामधली माणसं नशीब काढण्यासाठी मुंबईला गेली, त्या सर्व माणसांचा एक आवाज, त्या सर्व माणसांचा एक तारणहार, आणि त्या सर्व माणसांना रोजीरोटी उपलब्ध करून देणारा, हे बघा त्यावेळी माथाडी कामगार माथा द्यायचा आणि हमाली करायची, एवढंच त्या हमालांकडून अपेक्षित होतं. परंतु त्या हमालांना एखादा कलेक्टर जेवढा पगार घेतो तेवढा पगार त्या कामगारांना उपलब्ध करून देण्यासाठी भाई मनोहर कोतवाल असतील, भाई डिमोळे असतील, त्यांच्या बरोबरीने स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे असतील, आणि याला खरं तर कायद्याचं रूपांतरण दिलं गेलं. बापूंचं नेतृत्व कधी समोर आलं, ज्यावेळी कवठेमंगळ मतदारसंघातून बापू विधानसभेवरती निवडून गेले, बापू विधानसभेवर निवड, हे बघा आमदार खासदार मंत्री अनेक होतात जातात, अनेक लोकांनी खूप मोठी पदं भोगली, परंतु स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे हे समाजाचे नेते होते, समाजरत्न या नावानं स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांना मानलं जातं. आत्ता या केरेवाडी पासूनच जवळच एक 2-3-4 किलोमीटर अंतरावरती आरेवाडी हे धनगर समाजाचं आराध्य दैवत बिरोबाचं तीर्थक्षेत्र आहे, आणि त्या तीर्थक्षेत्राला लागूनच आज केरेवाडीमध्ये हायवेच्या शेजारी, महामार्गाच्या शेजारी स्वर्गीय बापूंची इथं पुण्यतिथी साजरी होते, त्यांचं समाधीस्थळ आहे. उद्या लाखोंचा जनसमुदाय जो आरेवाडीला येतो तो जनसमुदाय बापूंच्या या समाधीस्थळाकडे यावा, त्यांची पुण्यतिथी खूप चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी, आणि समाजानं या बाबतीमध्ये एकत्रित यावं, आपला आदर्श शोधावा, आपल्यासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांच्या बाबतीमध्ये एखादं पुष्प अर्पण करून त्यांना आपण आदरांजली व्हावी, एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझी सर्वप्रथम मी जत तालुक्याच्या वतीनं स्वर्गीय बापूंना विनम्र अभिवादन करतो. या गोरगरिबाच्या कैवाऱ्याला शासनातर्फे जे लक्ष दिलं जात नाही या समाधी स्थळाकडं, माझी शासनाला एक विनंती राहील की या समाधी स्थळावर धनगराचं हे समाजरत्न आहे, ओबीसी समाजाचं हे समाजरत्न आहे, यांचा हायवे लगतची जागा इथं शासनातर्फे पूर्ण कृती पुतळा उभारावा, एवढंच मी या पुण्यतिथीच्या निमित्तानं मागणी करतो.